बातमी येते पुण्यातून। काँग्रेस स्वतः पूर्णतः दिवाळखोरीत असल्यानं आमचा पक्ष राज्यातही बहुमतात निवडून येईल असा विश्वास केंद्रीय पर्यावरण आणि माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केलाय। सध्या चर्चेत असलेल्या आरे विषयाबद्दल मात्र जावडेकरांनी यावेळी बोलणं टाळलंय। त्याचप्रमाणे पुण्यातील पूरस्थितीबद्दल बोलताना नदीच्या लगत बांधकामामुळेच पूरपरिस्थिती निर्माण झाल्याचं ते म्हणाले। पर्यावरण संरक्षणासाठी 15 कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट निर्धारानं पूर्ण करणार असल्याची ग्वाही देखील जावडेकरांनी यावेळी दिली आहे। पाहूयात। याची 3 कारण आहेत, 4 कारण आहेत खरं म्हणजे। पहिलं म्हणजे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर जनतेचा अद्भुत विश्वास। 5 वर्ष मुख्यमंत्री राहून देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचा मिळवलेला विश्वास, दोघांनी भारतात आणि महाराष्ट्रात केलेली विकासाची कामं, आणि विरोध, आणि चौथं कारण विरोधी पक्षांची दिवाळखोरी। वैचारिक सुद्धा, नेतृत्वाची सुद्धा, आणि कार्यक्रमाची सुद्धा, आणि त्यामुळे हा विजय आहे। मला हे डावे लोक किंवा काही जण ब्रूट मेजॉरिटी असं म्हणतात। ब्रूट म्हणजे लोकांनी निवडून दिलं आहे, हुकुमशाही नाही, लोकशाही पद्धतीने लोकांनी निवडून दिलेली संख्या आहे। ब्रूट म्हणणं किंवा पाशवी बहुमत म्हणणं हा जनतेचा अपमान आहे। हा जनतेने दाखवलेला अद्भुत विश्वास आहे विकासासाठी, आणि नेतृत्व मोदींचं विश्वासार्हता, त्यासाठी लोकांनी मतं दिली। आणि समोर नेहमी कंपॅरेटिव्ह असतं, समोर काय दिसतं? काँग्रेस म्हणजे 2 पक्षाची, एक पूर्वी अल्डस हक्सलेचा निबंध होता, टेल ऑफ 2 सिटीज, तसं आत्ता टेल ऑफ 2 पार्टीज असं जर आपण पाहिलं तर 2 पक्षांच्या 2 गोष्टी काय, 2 तऱ्हे आहेत पहा। निवडणुकीत विजयी झाल्यावर आमच्या पक्षाच्या ॲक्टिव्हिटी आणखी वेगाने सुरू झाल्या,